नमस्ते मी योगेश कुटे लट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आणि आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये फरक काय असा जर प्रश्न तुम्ही मला विचारला तर सगळ्यात महत्त्वाचा जो फरक आहे की दोन हजार एकोणीसमध्ये भाजपकडे इनकमिंग सुरू होतं आणि आता दोन हजार चोवीसमध्ये भाजपमधनं आउटगोईंग सुरू झालेलं आहे जो पक्ष केंद्रामध्ये सत्तेवरती आहे राज्यामध्ये सत्तेवरती आहे ज्या पक्षाची ताकद महाराष्ट्रामध्ये आता सर्वत्र झालेली आहे तरी अशा पक्षाला लोक सोडून जात आहेत आणि त्याला कारण हे तसंच आहे की आगामी दोन हजार चोवीसची जी निवडणूक होणार आहे ती अतिशय अटितटीची अभूतपूर्व बंडखोरीची आणि अभूतपूर्व इच्छुकांच्या गर्दीची अशी ही निवडणूक असणार आहे आणि या निवडणुकीमध्ये मोठा खेळ होणार आहे हा खेळ राजकीय खेळ असेल हा पैशांचा खेळ असेल हा राजकीय कुरापतींचा खेळ असेल आणि या सगळ्या कुरापतींमध्ये जे राजकीय नेते आहेत त्यांना आता योग्य पक्षाची गरज आहे महायुती आणि महाविकास आघाडी अशी आता सध्या वरवर आपल्याला विभागणी दिसून येत आहे मात्र या महायुतीमुळे आणि महाविकास आघाडीमुळे अनेकांचे आमदारकीचे स्वप्न भंग पावणार आहे ज्या बड्या नेत्याचं स्वप्न महायुतीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये भंग पावणार आहे तो नेता आपापला पक्ष सोडून आपापली आघाडी किंवा युती सोडून हा दुसऱ्या आघाडीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीला लागलेला आहे आणि जेव्हा अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हा असा प्रश्न उपस्थित होत होता की शरद पवारांना लोकसभा किंवा विधानसभेला उमेदवार तरी मिळणार का आणि या प्रश्नाचं उत्तर लोकसभेला मिळालं आणि विधानसभेला देखील या प्रश्नाचं उत्तर जोरकसपणे मिळताना दिसून येत आहे आता मी जितकं काही तुम्हाला नावं सांगणार आहे जे काही राजकीय वर्तुळातील चर्चा जी काही सांगणार आहे आणि प्रत्यक्षामध्ये ग्राउंडवर जे काही घडतंय ते जर पाहिलं तर भाजपला मोठी गळती आगामी काळामध्ये लागणार असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे त्यातला सगळ्यात पहिला जो मोठा चेहरा आहे तो आहे इंदापूरचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा हर्षवर्धन पाटील यांनी दोन हजार एकोणीसमध्येच भाजपमध्ये प्रवेश केला भाजपकडनं निवडणूक देखील लढवली मात्र त्यांचा पराभव झाला ज्या क्षणी अजित पवार यांनी भाजपसोबत युती केली त्याच क्षणी हर्षवर्धन पाटील हे अस्वस्थ झाले होते याच्यामध्ये काही नवल नाही तरीही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला तोपर्यंत त्यांनी धीर धरला संयम बाळगला आता मात्र त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की ही जागा महायुतीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादीला जाणार आहे आणि विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हेच या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असणार आहेत त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांनी आता आपल्याला पुन्हा दत्तात्रय भरणे यांचाच प्रचार करण्याची वेळ येते आहे की काय असं वाटणं स्वाभाविक होतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा भरणे यांनी पराभव केलेला होता आणि या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी हर्षवर्धन पाटील यांना दोन हजार चोवीसमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये साधायची आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी शरद पवारांशी संपर्क साधल्याचं बोललं जात आहे आता मात्र मी भाजप सोडणार नाही असं विधान त्यांनी केलेलं आहे मी तुतारी हाती घेण्याचा तर काही प्रश्नच नाही असं देखील ते बोलून गेलेले आहेत पण मात्र पक्ष सोडण्यामध्ये मा योग्य संधी साधण्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा नंबर राज्यामध्ये अतिशय वरचा आहे हे काही मी वेगळं सांगायला नको त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये काँग्रेस सोडली अपक्ष म्हणून इंदापूरचे आमदार झाले त्यानंतर त्यांनी भाजप शिवसेना युतीला पाठिंबा दिला त्यानंतर ते पुन्हा भाजप शिवसेनेच्या पाठिंब्यावरती निवडून आले पण नंतर त्यांनी काँग्रेस आघाडीमध्ये पाठिंबा दिला नंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि दोन हजार एकोणीसमध्ये भाजपमध्ये देखील त्यांनी प्रवेश केला त्यामुळं तुतारी हाती घेणं हे त्यांच्यासाठी किंवा पक्ष बदलणं हे त्यांच्यासाठी फार काही वेगळं नसणार आहे त्याची स्वतःची सत्तर हजार मतांची इंदापूरमध्ये वोट बँक आहे त्यामुळं त्या वोट त्या बँकेला जर शरद पवार मानणारा मतदार जर त्यांना सोपेला आला तर त्यांना असं वाटतं आहे की आपलं पारडं यावेळेस जड राहू शकतं आता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये काय होईल हे कुणी सांगू शकत नाहीत पण सध्या तरी हर्षवर्धन पाटील यांची जी मानसिकता दिसून येत आहे ती तुतारी हाती घेण्याचंच आहे यातलं दुसरं जे नाव आहे ते आहे कोल्हापूरमधनं सिंह घाडगे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे मित्र मानले जाणारे सिंह घाडगे यांनी आता भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलेला आहे हसन मुश्रीफ यांना पराभूत करण्याचं त्यांचं फार जुनं स्वप्न आहे जर महायुतीमध्ये आधी म्हटलं त्या पद्धती हर्षवंत पाटील यांच्यासारखीच त्यांची कुंडी आहे कागलची जागा ही महायुतीमध्ये अजित पवारांकडे जाणार आहे हसन मुश्रीफ हेच पुन्हा त्या ठिकाणी उमेदवार असणार आहेत आणि मग भाजपकडनं त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अजिबात नसल्यामुळे साहजिकच कोल्हापुरात तुतारी हाती घेतण्याशिवाय घाटगे यांना पर्याय राहिलेला नाही त्या दृष्टीनं येत्या तीन सप्टेंबरलाच त्यांचा राष्ट्रवादीत शरद पवार गटामध्ये प्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे त्या दृष्टीने त्यांनी आज ट्रेलर देखील के लाँच केलेला आहे मला माझं एक मत पडलं तरी चालेल अशा पद्धतीची त्यांची ती तयारी सगळी सुरू आहे कागलमध्ये शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे स्वतःची समरजसिंह घाटगे यांची स्वतःची वोट बँक आहे घाडगे परिवाराला मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळं त्या, त्या बळावरतीच घाटगे आता भाजपची साथ सोडून तुतारी वाजवण्याच्या तयारीला लागलेल्या आहेत असाच एक तिसरा नेता आहे ते म्हणजे कोपरगावचे विवेक कोल्हे विवेक कोल्हे यांच्या मातोश्री या दोन हजार चौदामध्ये भाजपकडनं आमदार झालेल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये मात्र त्यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी त्यांचा पराभव केला मात्र विवेक कोल्हे तुम्ही पाहत आहात की जेव्हापासनं राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये आले तेव्हापासून विखे आणि कोल्हे यांचा अजिबात जमलेलं नाही स्नेहलता कोल्हे यांची जी दो यांचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जो पराभव झाला त्याला विखे हेच कारणीभूत असल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं आणि त्यानंतर कोल्हे आणि विखे यांच्यातला सामना अतिशय रंगला त्यांचा जो गणेश सहकारी साखर कारखाना आहे या कारखान्यामध्ये देखील कोल्हे यांनी विखे यांचा, या यांचा पराभव केला त्यानंतर आत्ता जी नुकतीच नाशिकमधली शिक्षक विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक झाली त्यावेळी देखील त्यांनी महायुतीच्या विरोधातच आपली उमेदवारी ठेवलेली होती त्यामुळं कोल्हे हे देखील आशुतोष काळे यांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत या लोकसभा निवडणुकीत देखील आपण पाहिलं असेल की निलेश लेंके यांच्या व्यासपीठावर जाऊन कोल्हे यांनी त्यांच्यासाठी बॅटिंग केलेली होती आणि त्यामुळं कोल्हे यांचं देखील नाव तुतारी हाती घेण्यामध्ये आघाडीवरती आहे पण आधी म्हटलं त्याप्रमाणे हे नेते आत्ता तरी वरवर इन्कार करत आहेत पण आज ना उद्या भाजप सोडणार आहेत दुसरी गोष्ट पुण्यामध्ये देखील काही नेते भाजप सोडू शकतात अशी परिस्थिती आहे वडगाव शिरी मतदारसंघात जर तुम्ही पाहिलं म मा राष्ट्रवादीचे माजी आमदार ज्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये ऐन अचानक ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता ते बापूसाहेब पठारे हे देखील तुतारी हाती घेण्याच्या तयारीमध्ये असल्याचं बोललं जात आहे दुसरं वडगाव शिरीचेच नगरसेवक भाजपचे असलेले अनिल टेंगरे हे देखील जर रा तुतारीकडनं संधी मिळाली तर ते देखील भाजप सोडून तुतारीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांना सुनील टेंगरे जे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत त्यांचा पराभव करण्याचा त्यांचा इरादा आहे तशी त्यांची मनीष आहे या आणखीन जर आपण पाहिलं सगळ्यात महत्त्वाचं नाव की सोलापूर जिल्ह्यामधलं जे नाव आहे की ते कुटुंब खरं तर मनानं कधीच राष्ट्रवादीमध्ये गेलेलं आहे पण सिंह मोहिते हो पाटील यांचं देखील नाव आता भाजपच्या जे एक्झिस्टिंग काय आउटगोईंगच्या लिस्टमध्ये आता वरच्या क्रमांकावरती आहे त्यांनी फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्न केला फडणवीस यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण फडणवीस यांनी त्यांना वेळ देखील दिलेली नाही हे उघड सत्य आहे फडणवीस यांच्या स्वागतासाठी जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस हे अकलूजमध्ये आले होते तेव्हा त्यांच्या सा स्वागतासाठी रणजितसिंह मोहिते पाटील पुष्पगुच्छ घेऊन गेलेले होते मात्र त्याचाच देखील स्वीकार फडणवीस यांनी केला नाही असा एक राजकीय किस्सा गेले काही दिवस आपल्या सर्वांच्या कानावर आलेला असेल आणि त्यानंतरही रणजितसिंह मोहिते पाटील हे वारंवार फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांना भेटीची वेळ मिळू शकलेली नाही ही देखील वस्तुस्थिती आहे ते आता विधान परिषदेवरती भाजपचे आमदार म्हणून कार्यरत आहेत मात्र ते देखील आता करमाळ्यामधनं राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावरती आपलं विधानसभेचं नशीब आजमावतील अशी सध्या चर्चा सुरू आहे त्यामुळं जे चार महत्त्वाचे नेते आहेत की हर्षवर्धन पाटील सिंह घाटगे विवेक कोल्हे आणि सिंह मोहिते पाटील असे चार बडे नेते की ज्यांच्यावर फडणवीसांनी मोठा विश्वास टाकलेला होता त्यांच्या कारखान्यांना मदत केलेली होती त्यांच्या घरात किंवा कुटुंबात कोणाकोणाला पद दिलं होतं म्हणजे जसं स सिंह घाटगे यांना उपाध्यक्ष उपाध्यक्षपद दिलेलं होतं हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याला मदत केलेली होती सिंह मोहिते पाटलानंतर फडणवीसांनी भरभरून दिलेलं होतं स्वतः कोल्हे यांच्या मातोश्री या भाजपच्या आमदार होत्या तरीही आता ही मंडळी भाजपमध्ये थांबायला तयार नाही आहेत त्याचं कारण असं आहे की आता दोन हजार एकोणतीसमध्ये पुन्हा मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे महिला आरक्षणाचं विधेयक किंवा कायदा तो लागू होणार आहे त्यामुळं आता कोणताही नेता प्रतीक्षा करायला संयम बाळगायला अजिबात तयार नाही याच निवडणुकीमध्ये तो संधी साधण्याच्या मनस्थितीत आलेला आहे आणि त्यानुसारच ही चार नावं आता अग्रभागी आहेत आधी म्हटलं त्यानुसार काही जी नावं आहेत की येवल्यामध्ये अमृता पवार या देखील भाजपच्या विधानसभा प्रमुख आहेत त्या आता शरद पवारांच्या स्वागतासाठी गेलेल्या होत्या त्यामुळे त्या, त्या देखील कधी कमळ सोडू शकतात अशी सगळी चर्चा आहे याशिवाय माधव किनाळकर असतील सूर्यकांता पाटील असतील असे जे भाजपमध्ये नेते गेलेले होते त्यांनी पुन्हा शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय याआधीच घेतलेला होता आता पुढच्या काही काळामध्ये अशी महत्त्वाची पक्षांतर होणार असल्याचं दिसून येते तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतदारसंघातला कोणता नेता भाजप सोडण्याच्या तयारीत आहे की खरोखरीच शरद पवार यांच्या पक्षाला आच्छेदिन आले आहेत असं आपण म्हणू शकतो का आणि हे ज्या नेत्यांचा निर्णय आहे संधी साधण्याचा ही खरोखरीच संधी साधूपणा आहे की या नेत्यांकडे कोणतीही निष्ठा नाही त्यामुळे असे पक्ष बदलत आहेत याबद्दलचं तुमचं मत आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी